मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज करत असताना पोर्टलवर खूप साऱ्या लोकांना इनव्हॅलिड ओटीपी प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे। मागील 2-3 दिवसांपासून दिवसा किंवा संध्याकाळी ट्राय केल्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत आहे, परंतु मागील 2-3 दिवसाच्या अनुभवातून सांगणार आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये इनव्हॅलिड ओटीपीचं प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्यात आलेलं आहे, तर तुम्ही हे ट्राय करू शकता। व्हिडिओमधले सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ट्राय केलं आणि तुमचा इनव्हॅलिड ओटीपी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक करायचं आहे, तुम्ही जे ब्राउझर वापरता ते बदलून तुम्हाला ओपेरा मिनी किंवा मोझिला फायरफॉक्स ब्राउझर ट्राय करायचं आहे। मी जे आहे ते ओपेरा मिनी सजेस्ट करेल। त्यामध्ये मी अर्ज भरल्यानंतर माझे जे अर्ज आहेत ते एका तासामध्ये 7 अर्ज सबमिट झाले होते। मला हे हा इनव्हॅलिड ओटीपी प्रॉब्लेम येत होता, परंतु मी ब्राउझर चेंज केल्यानंतर मला तो प्रॉब्लेम कमी फेस करावा लागला। त्यामध्येही मला इनव्हॅलिड ओटीपी हा प्रॉब्लेम आला, परंतु त्यासाठीही काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरी एक स्टेप लक्षात घ्यायची आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल जे आहे ते सकाळी तुम्हाला 5 ते 10 दरम्यान ट्राय करायचं आहे। सकाळी 5 ते 10 दरम्यान ट्राफिक कमी असते आणि त्यावेळेस अर्ज जास्त सबमिट होतात। मागील 2-3 दिवसापासून ज्या ज्या लोकांनी अर्ज सबमिट केलेले आहेत त्यांनी पहाटे 5 ते सकाळी 10 या टायमिंगच्या दरम्यान तुम्हाला अर्ज सबमिट केलेले आहेत। त्यावरून तुम्ही हे लक्षात घ्या की त्यावेळेस या वेबसाईटवर ट्राफिक कमी असते आणि तुमचा अर्ज लवकर सबमिट होतो। त्यामुळे सकाळी 5 ते 10 पर्यंत तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे। या झाल्या 2 ट्रिक। पहिल्यांदा तुम्हाला ब्राउझर चेंज करून पाहायचं आहे, 2 तुम्हाला सकाळी 5 ते 8 या दरम्यान ट्राय करायचं आहे। एवढं करूनही तुम्हाला इनव्हॅलिड ओटीपी प्रॉब्लेम दाखवणार आहे, त्यासाठी काय करायचं आहे चला व्हिडिओमध्ये पाहूया। केलेला आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता मी हे ब्राउझर जे आहे तो ओपेरा मिनी ब्राउझर वापरत आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅपचा कोड टाकायचा आहे, सेंड ओटीपी यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्या महिलेच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाणार आहे, तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। आता या महिलेच्या मोबाईलवर ओटीपी गेलेला आहे, तो ओटीपी टाकल्यानंतरही तुम्हाला जर इनव्हॅलिड ओटीपी असा प्रॉब्लेम दाखवला तर तुम्हाला हे खाली जे टायमिंग दिसतं 9:45 सेकंद, तर तेवढा वेळ तुम्हाला पाहायचं नाही किंवा रिट्राय करायचं नाही। तुम्ही काय करायचं आहे, हा ओटीपी इनव्हॅलिड दाखवल्यानंतर तुम्हाला लगेचच इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज यावर परत जायचं आहे, परत त्याच महिलेचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅपचा कोड टाकायचा आहे, सेंड ओटीपीवर क्लिक करायचं आहे। तर याचं सोल्युशन 3 जे आहे ते तुम्हाला वारंवार ओटीपी ट्राय करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते टायमिंगची वाट पाहत बसायची नाही। तुम्ही 1 मिनिटामध्ये कमीत कमी 4 ते 5-6 वेळेस रिट्राय करायचं आहे। तुम्हाला इनव्हॅलिड ओटीपी दाखवला की तुम्हाला टायमिंग खालची जी दाखवत आहे तेवढा वेळ वाट पाहायची नाही, तुम्हाला लगेच रिट्राय करायचं आहे, लगेच ओटीपी टाकायचं आहे। असं जर तुम्ही 5 ते 10 रिट्राय केलं तर अशामध्ये तुम्ही 5 ते 10 25 वेळेस ओटीपी टाकून रिट्राय करू शकता आणि त्यामधील एक तरी वेळेस तुमचा हा अर्ज ओपन होणार आहे। हे त्यामागचं सोल्युशन आहे। आणि अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या अर्जाला ड्राफ्टमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो अर्ज तुम्ही कधीही पुन्हा भरू शकता। यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये जाऊन तो अर्ज तुम्ही ओपन करून भरू शकता। जर तुम्ही CSC VLE असाल किंवा सेतू केंद्र चालक असाल तर तुम्हाला जास्त फॉर्म भरायचे असतात, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज ओपन झाला ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी घेतला की त्या फॉर्मला तुम्हाला हमीपत्राला स्वीकार करायचा आहे, सेव्ह ॲज ड्राफ्टमध्ये टाकून ठेवायचा आहे। सेव्ह ॲज ड्राफ्ट केल्यानंतर तुम्ही तो अर्ज तुमच्या सोयीनुसार कधीही भरू शकता। ज्यावेळेस वेबसाईट सुरळीत चालेल त्यावेळेस फक्त तुम्हाला ओटीपी व्हेरीफाय करून अर्जाला ड्राफ्टमध्ये सेव्ह करायचा आहे। त्यानंतर ड्राफ्टमधील अर्ज ओपन करण्यासाठी तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करायचं आहे। तुमच्या ड्राफ्टमधील पूर्ण अर्ज तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही एकापेक्षा जास्त ड्राफ्टमध्ये अर्ज केलेले इथं दाखवणार आहे। तुम्हाला ॲक्शन या बटनावर क्लिक करून तो फॉर्म एडिट करून पुन्हा सर्व माहिती भरून तुम्हाला कागदपत्रे अपलोड करून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तो अर्ज त्या अर्जामध्ये तुम्हाला इथं दाखवणार आहे, त्याचं स्टेटस जे आहे ते पेंडिंग दाखवणार आहे, ॲप्लिकेशन नंबर दाखवणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हे 3 सोल्युशन वापरून इनव्हॅलिड ओटीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। सोल्युशन काय आहेत मी थोडक्यात सांगतो। तुम्हाला एक तर ब्राउझर चेंज करायचं आहे, ओपेरा मिनी हे ब्राउझर वापरायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर अर्ज कधी करायचा आहे, 5 ते 10 दरम्यान करायचं आहे। त्यानंतर तिसरं सोल्युशन, ओपेरा मिनी ब्राउझरमध्येही तुम्हाला इनव्हॅलिड ओटीपी दाखवणार आहे, परंतु इनव्हॅलिड ओटीपीचं सोल्युशन काय आहे, तर तुम्हाला ते टायमिंग जे खाली येतं ते टायमिंगपर्यंत तुम्हाला रिट्राय करायचं नाही। समजा तुम्ही आधार नंबर टाकला, ओटीपी गेला, ओटीपी सुरुवातीलाच तुम्हाला इनव्हॅलिड दाखवला, परत तुम्हाला रिफ्रेश करायचा आहे, परत लगेच आधार नंबर टाकायचा आहे, परत ओटीपी टाकायचा,
तो इनव्हॅलिड दाखवला, परत तुम्हाला आधार नंबर टाकायचा, ओटीपी टाकायचा आणि रिट्राय करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही 10 मिनिटांमध्ये कमीत कमी 20 ते 25 वेळेस रिट्राय करू शकता. तुम्ही जर त्या टायमिंगची वाट पाहत बसलात तर तुमचा ओटीपी व्हेरीफाय होणार नाही, त्यासाठी खूप वेळ लागतो. हे जे आहे हे ट्राय करूनच मी 1 तासामध्ये 7 ते 8 फॉर्म भरलेले आहेत. तर तुम्ही हे ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा प्रॉब्लेम दुरुस्त झाला का नाही. यासाठी तुम्हाला टायमिंग 5 ते 10 हे ट्राय करायचं आहे, किंवा हे दिवसाही तुम्ही ट्राय करून सांगा की हे वर्क करतं का नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.